शब्दोच्चार याला तर अत्यंत महत्त्व द्यायचं आहे. एक एक शब्द आपण स्पष्टपणे ऐकू शकतो आणि त्याचा बोध स्पष्टपणे घेऊ शकतो. उंबर ठासी कैसे शिव आम्ही जातीहीन, 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 उंबर ठासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही तीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही, पाय ऋषी होऊ दंग, पाय ऋषी होऊ दंग, पाय ऋषी होऊ दंग, पाय ऋषी होऊ दंग, पाय ऋषी होऊ, पाय ऋषी होऊ दंग, पाय ऋषी होऊ दंग, नाथा घरी नाचे माझे सखा पांडुरंग, नाथा
Oh.